सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आज काय घडणार आहे चला बघूयात. बापू मला जावं लागल. कुठं? मैदानावर. कायला? बापू अभ्यास संकटात आहे, मला तिथं जावं लागल. आता आशुदादाचा फोन आलता, सज्जन सरांनी बी फोन केलता, त्या दौलतनं काहीतरी कांड करून ठेवलंय तिकडं. आणि तुला खरं वाटलं? ते पोरी अग कशी भोळी तू इतकी, तू ती आभ्याची सोंग विसरली का? नाही बापू. तू इथं यावी म्हणून आभ्याचे नवीन सोंग असणार आहे. बापू हे पा असं काही नाहीये. आव तो दौलत आहे ना, जिंकण्यासाठी कुठल्या बिथराला जाऊ शकतो? म्हणजे तू ही लक्ष्मण रेषा ओलांडणार. तुला माहितीये ना, ही रेषा ओलांडली तर काय होणार आहे? बापू तू जर का ही रेषा ओलांडली तर तुझा आणि माझा संबंध संपला. लते मी सांगतोय तसंच होईल. तू जर ओलांडून पुढे गेली तुझा माझा संबंध संपला. बापू अभ्याशी नातं जोडलं म्हणून तुमच्याशी नातं तोडलं नाहीये मी. येते मी परत. आणि अशा रीतीने दौलतराव निंबाळकर यांनी पहिले वळण पार केलेले आहे. अभिमन्यूरावांनी सुरुवात चांगली केली होती, दौलतरावांना टप देणार असं वाटत असलं तरी ते मागे पडलेले आहेत, पण त्यांनी धीर सोडलेला नाही, ते अजूनही पळत आहे.